30-30 घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष राठोडला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कोट्यावधींचा घोटाळा असलेल्या या प्रकरणात आता तक्रारदार पुढे यायला सुरुवात झाली आहे. हा घोटाळा नेमका काय आहे आणि सर्वसामान्य यात कसे फसत गेले पाहूयात. माझी मला पैसे पाहिजे, नसतं मी काय करतो साहेब, पॉइजन घेतो आणि डायरेक्ट मरतो, काही अर्थ नाही. बरोबर 2 महिन्यांपूर्वी औरंगाबाद मधील 30-30 घोटाळ्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं. 30-30 योजनेमुळे माझा आता तांडा परेशान आहे, मी परेशान आहे. आणि बरोबर 2 महिन्यांनंतर आम्हीच 30-30 घोटाळ्यातल्या मुख्य चेहरा संतोष राठोडला शोधलं. तर घोटाळा नाही म्हणते असेच व्हिडिओ औरंगाबाद मध्ये व्हायरल झालेत आणि त्याची सुरुवात होतीये ती 2016 साली. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर साठी 2016 मध्ये कन्नड तालुक्यातल्या अनेक जमिनी गेल्या. त्याच कन्नड भागात हा संतोष उर्फ सचिन राठोड फिरला, मोठ्या परताव्याची आमिष दाखवली आणि पैसे गोळा केले. सुरुवातीला काही जणांना परतावाही दिला पण गेल्या 8 महिन्यांपूर्वी तो गायब झाला आणि बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या. हे लोकांनी माझे पैसे घेतले, काय वापस दिले नाही. कृष्णा एकनाथ राठोड बंगला तांडा याने माझ्याकडून 1.5 लाख रुपये घेतले, 1.5 लाख रुपये घेतले आणि 1.10 लाख रुपये घेतले. हे जे मला 1 रुपये बी दिले नाही 12 महिन्यापासून. माझ्याकडून 4 दिवसासाठी पैसे घेऊन गेले. माझ्या मला म्हणे 4 दिवसात तुला पैसे वापस देतो पांडू. तर मी 24.5 लाख रुपये RTGS केलेलं आहे, बाकीची कॅश दिलेली. मला म्हणे प्रॉपर्टी घ्यायची म्हणे, मला अर्जंट पैसे लागते म्हणे, मी तुला 4 दिवसात काय वाढून द्यायची देतो म्हणे. तक्रारी वाढल्या, तपासही सुरू झाला आणि पहिल्या तक्रारीच्या 2 महिन्यांनंतर एबीपी माझानं त्याला शोधलं. त्याला घोटाळ्यांसंदर्भात विचारलं तर तो काय म्हणाला बघा. सर घोटाळा नाही म्हणता येणार याला. लोकांनी पैसे माझ्याकडे गुंतवलेले आहे पण तो आकडा खूप 60-70 कोटीच्या आत आहे, त्याच्यावरती नाही आहे. आता सध्या रिअल इस्टेटमध्ये गुंतलेले आहेत ते. कोरोनामुळे सगळी मंदी असल्यामुळे प्रॉपर्ट्या विकल्या जाऊ लागल्या नाही, त्याच्यामुळे थोडं लेट होऊ लागलं पेमेंट द्यायला. 5% आणि 60%च्यावरती मी रिटर्न पेमेंट केलेलं नाही आहे कोणाला. हे 25%, 30% हे एवढं रिफंड मलाच भेटलं नाही तर मी रिटर्न देणार कुठून होतो कोणाला. मार्च एप्रिलपर्यंत सगळ्या लोकांचे पैसे परत देण्यासाठी पूर्ण तरतूद करणं चालू आहे. याच मुलाखतीनंतर अवघ्या काही तासांमध्ये संतोष उर्फ सचिन राठोडला अटक करण्यात आली आहे. बीडकर पोलीस स्टेशन येथे सचिन उर्फ संतोष राठोड आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध 30-30 योजनेअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सचिन राठोड यास काल रात्री अटक केलेली आहे आणि आज त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत. आज PCR साठी त्याला हजर केलं जाईल. हा घोटाळा संतोष राठोड पुरता मर्यादित नाही आहे तर त्यामध्ये काही आणखी बडे मासे सहभागी असण्याची शक्यता आहे. पण ज्या सर्वसामान्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली त्यांच्या परतफेडीचं काय होणार. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.